झी 24 तास एक पाऊल पुढे। आता करूया खवैगिरी। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आहे झटपट आणि घरच्या घरी सहज तयार होणारी, पण ही रेसिपी आहे चिल्ड्रन स्पेशल। नमस्कार, माझं नाव शेफ समीर शेख, तुमचं मिर्ची किचन मध्ये स्वागत असो। आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे जिचं नाव आहे चॉकलेट पॅनकेक विथ एक्झॉटिक फ्रूट्स। साधारणतः ही 4 माणसांसाठी रेसिपी आहे। त्याला 100 ग्रॅम मैदा, 2 अंडी आणि 100 ग्रॅम मेल्टेड चॉकलेट लागणार आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर एक मिश्रण तयार होणार आहे, त्याला चॉकलेट पॅनकेक मिक्सर बोलू आपण। त्यानंतर आपल्याला एक्झॉटिक फ्रूट्स म्हणजे किवी, रेड ॲपल, ग्रेप्स, बनाना, पायनॅपल यांना बारीक बारीक चॉप करून थोडं तव्यावरती घेऊन त्यामध्ये मिक्स फ्रूट ज्यूस टाकून असा एक मिक्सर रेडी करायचा आहे आपल्याला। आता आपण पॅनकेक बनवण्याच्या कृतीला सुरुवात करूया। एक नॉनस्टिक पॅन घेऊन त्याला हलकंसं गरम करून घ्यावा अगोदर। थोडंसं बटर टाकून पॅनला ग्रीझिंग करून घेऊया। त्यानंतर तयार केलेलं मिक्सर एक मोठा चमचा, गॅस एकदम मंद आचेवटी ठेवून पॅनकेकचं जे बॅटर टाकलं आहे त्याला खालच्या बाजूने थोडं हलकं शिजवून घेऊया। एक फ्लॅट स्पॅच्युलाने सर्वप्रथम आपण अगोदर खाली शिजलं की नाही ते चेक करूया। साधारण हे शिजायला 5 ते 7 मिनिटं जातील दोन्ही बाजूने शिजायला। खालची बाजू शिजून घेतली आहे, आता आपण त्याला टर्न केलंय। दोन्ही बाजूने शिजून झालंय, आता आपण याला प्लेटमध्ये काढून गार्निशिंग करूया। मिक्स फ्रूटचं जे मिक्सर बनवलंय ते मिक्सर पॅनकेकच्या मधोमध असं ठेवून थोडं पसरून घेऊया गोलाकार आकारात। आयसिंग शुगर चाळणीमध्ये घेऊन, बारीक चाळणीमध्ये घेऊन थोडी त्याला हाताने डस्ट करा अशा प्रकारे। इन्ग्रेडियंट्समध्ये जी आपण व्हिप क्रीम घेतली आहे जसं पाइपिंग बॅग मध्ये टाकून जसं आपण मेहंदीचा कोन बनवतो त्या प्रकारे। डाळिंबाची दाणी गार्निश म्हणून थोडीशी, चेरी बी काढून ठेवलेली आहे त्याची अगोदरच, आणि हे पॅनकेक सिरप। ही झाली आपली डिश तयार, चॉकलेट पॅनकेक विथ एक्झॉटिक फ्रुट्स विथ मॅपल सिरप।
आजही 24 तास एक पाऊल पुढे।